नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे गणपती बाप्पा लालबागचा राजा तिथे होणारी धक्कामुक्की सामान्य माणसांना आणि व्ही आय ला होणार स्पेशल दर्शन यावर सोशल माध्यमावर बरेचसे व्हिडिओ बरेचसे कॉमेंट्स आलेले आहेत शेवटी मला वाटतं लालबागचा राजा हा फक्त त्यांच्या दरबारामध्ये उद्योगपती आणि ऍक्टर्स आणि ने मोठमोठ्या नेत्यांनाच जागा देतो आणि सामान्य माणसांना जी धक्काबुक्की होते ती पाहल्या जात नाही त्यामुळे खरोखरच तिथं गणपती बाप्पा आहे कि की आपल्या घरीच आहे आणि बाप्पांचं दर्शन फक्त लालबागमध्येच होत कि लालबागच्या राजाच्या नावाने काही लोक हा एक कमर्शियल बिझनेस तर करत नाही ना असा संशय यायला लागतो कारण खूप हाईप होत की लालबागचा राजा देवाला नवसाला पावतो सगळं होतं पण इतके दिवस असं दिसायला लागलं की मग ते अमित शाह असो कि अंबानीज असो शाहरुख खान असो अशा मोठ्या मोठ्या लोकांना त्यांचं दर्शन होतं बाकी लोकांना फक्त खावे लागतात ते धक्के उद्या परवा बहुतेक अठ्ठावीस तारखेला विसर्जन आहे गणपतीचं आणि त्यानंतर पुन्हा आपलं महाराष्ट्राचं राजकारण चालूच परंतु आज मी बावनकुळेंचं एक वक्तव्य वाचलं बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे जे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे ते म्हणाले की पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे हे आमच्या पक्षातल्या महत्वाच्या नेत्या आहेत त्यांच्याबद्दल कुठलाही गैरसमज निर्माण होऊ नये आणि आपणही म्हणजे मीडिया पत्रकार कोणता गैरसमज करून घेऊ नये तिकडे सव्वीस तारखेला मंगळवारी म्हणजे कालच पंकजाताई एका वृत्तवाहिनीला जेव्हा साक्षात्कार मी तिचा इंटरव्ह्यू होत होता तेव्हा त्या म्हणाल्या ईश्वर करो माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ येऊ न येऊ ईश्वर करो माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ न येऊ हो। माझ्याबद्दल कोणी अफवा पसरू नये प्रॉब्लेम असा झाला की शिवशक्ती यात्रा म्हणजे शक्ती प्रदर्शन पंकजा मुंडेंनी केलं त्यानंतर त्यांना वाटलं की कुठेतरी पक्षात आपल्याला पुन्हा जागा निर्माण होईल परंतु परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जो त्यांच्याकडे आहे मॅनेजमेंट त्यांची आहे तिथे लगेच जीएसटी करोडची नोटीस दिली आणि नंतर मग बहुतेक नाही फक्त नोटीस दिली की पंकजा ताई म्हणाले की मी बँकेत जाऊन अक्षरशः लोकांचे पाय धरले भाजपाच्या मोठमोठ्या नेत्यांची मनधरणी करून सुद्धा ही कार्यवाही त्या परळी वैजनाथ सहकारी साखर कारखान्यावर होते दुसरीकडे करोड रुपये ज्यांची संपत्ती अटॅच आहे चौदाशे करोड रुपयांची असे लोक मंत्रीपद भूषवत आहेत ज्यांच्यावर आठशे आठशे करोड रुपयांचे आरोप आहेत ते पण मंत्री होत आहेत शेवटी काय ईश्वर करू ते निर्णय घ्यायची वेळ न येऊ हो। प्रश्न ईश्वर करूचा नव्हे भाजपातले ने काही नेते ऑलरेडी हे निर्णय घेऊन बसलेले आहेत की त्यांना पंकजा ताई म्हणजे दोन्ही बहिणी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना आता बाहेरचा दरवाजा दाखवायचा आहे कारण ओबीसी नेत्यांचं जे खच्चीकरण चाललंय भाजपामध्ये त्यात एक चंद्र शेखर बावनकुळे यांना पहिले तिकीटही नाही दिलं मग शर्मा शर्मेनं त्यांना अध्यक्ष बनवलं पण बावनकुळे म्हणजे सगळ्या ओबीसी धर्म ओबीसींचे काही नेता नव्हे खडसे पासून मुंडे पर्यंत कितीतरी लोकांनी बीजेपी साठी आपला सर्वस्व दिलं आणि शेवटी ते सगळे अध्याय समाप्त करण्याच्या पाठीमागे बीजेपीतली काही नेता लोक लागलीत मग तुम्ही त्याला पेशवाई म्हणा तुम्ही त्याला काही नाव द्या दुसरं पण ही जीएसटी ची नोटीस थांबवू शकली असते मोठमोठे खपले महाराष्ट्रात आहेत जिथे थांबवले जातात हे जीएसटीचा एस टीचा टॅक्स माफही करू शकले असते जर अडाणीला एवढे मोठमोठे टॅक्सेस डेव्हलपमेंट चार्जेस माफ होतात सरकार इथे सुद्धा धावून येऊ शकलं असत पण काय हा एक प्री प्लॅन्ड आहे का मुंडे परिवाराचं वर्चस्व समाप्त करण्याचं त्यामुळे ईश्वर करू माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ येऊन न येऊ हो। ईश्वर करू नव्हे काही नेता करो आहेत आणि हे ताई तुम्हाला माहित आहे माध्यमांवर नेहमीच बोट ठेवलं जात तुम्ही पण म्हणता माझ्याबद्दल कोणी अफवा पसरू नये पण तुमचं वक्तव्यच सांगत की तिचं विश्लेषण करावं तरी कसं करावं तुम्ही म्हणता की की विचारधाराशी जेव्हा मा माणूस जुळतो तेव्हा ते काय विवाह बंधनासारखं असतं असत पण अशी विचारधारा पन्नास पन्नास खोक्यांमध्ये विकताना आपणही पाहिलेली आहे महाराष्ट्रात त्यामुळे तुम्ही जे बोलता ते अतिशय आदर्शवाद आहे महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात आदर्शवाद कामी आहे का शिवशक्ती यात्रा मधलं शक्ती प्रदर्शनाचाच रिप्लाय म्हणून ही जीएसटी नोटीस आहे का असं तुम्हाला विचार करायला हवं ताई गोपीनाथ मुंडेंनी या पक्षासाठी काय केलं हे महाराष्ट्राला सांगायला भाजपातल्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना सांगायची गरज नाही हे सगळे त्यांना ओळखतात पण त्यांच्यात गेल्यानंतर त्यांच्या मुलांची अशी विटंबना होईल असं कधी वाटलं नव्हतं त्या दोष पाठीचाच नाही काही दोष तुमचा पण आहे आहेत कारण मुंडे साहेबांनी जो बांधलेला जो कार्यकर्ता होता तो कुठेतरी सुटत गेला तुमच्याकडनं पण बावनकुळे का, का ना आणि तुम्ही का ना सगळे पत्रकारांना सांगतात की तुम्ही गैरसमज करून घेऊ नका अफवा पसरवू नका या अफवा नाहीत हे तुमचं तुम्ही मनोगत जे व्यक्त केलं तुमची पिडा जी व्यक्त केली केल, त्या पिढेवरच हे विश्लेषण होत त्यामुळं तुम्ही वेगळी चूल मांडणार का तुम्ही पक्ष सोडणार का ह्या अशा वेगवेगळ्या बातम्या सारख्या येत असतात ते तुमच्या वक्तव्यावरूनच परंतु आज बावनकुळींनी जेव्हा सांगितलं की पत्रकारांनी गैरसमज करून घेऊ नये पत्रकार कसे गैरसमज करून घेतील आणि पत्रकार साहेब गैरसमज करून घेतला तरी तुमच्याकडे एक मोठं शस्त्र आहे तुम्ही चहा घेऊन त्यांना धाब्यावर जाऊ शकता आणि तुम्हाला वाटतं की काही पत्रकार येत असतील आता तुमचा चहा धाबा यावर महाराष्ट्राचे साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांनी एक कविता लिहिली आणि ती कविता माझ्यासमोर आली तर मला वाटतं श्रोत्यांसमोर ती कविता मी वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल कि बावनकुळेचं ते वक्तव्य समाजातल्या प्रत्येक स्तरावर काय रिॲक्शन देऊन गेलं हेरम कुलकर्णी लिहितात मी त्यांना म्हणालो पाण्यात तरंगणारं तुमचं नागपूर शहर आपण पाहू ते म्हणाले नको नको त्यापेक्षा आपण धाब्यावर जाऊ धाब्यावर जाताच मी म्हणालो दारू दुकाने वाढण्याची निषेधार्थ बातमी दाखवू का ते म्हणाले हवी ती चव आता तुम्हाला चाखवू का मी विचारलं सहजपणे समृद्धी महामार्गावर अपघात का बरं वाढले प्रश्न दाबायला त्यांनी मग पाकिटच बाहेर काढले न्यायमूर्ती लोया नागपुरात नेमके कशाने वारले उत्तर म्हणून त्यांनी मेनू कार्ड समोर धरले शेतकरी आत्महत्या भागात दौऱ्यावर कधी जाऊया ते म्हणाले सांग जेवणाची ऑर्डर काय ते देऊया मी विचारले कंटाळून अच्छे दिन आता सांगा ना कधी येणार ते म्हणाले सांगा आधी तुम्ही गिफ्ट काय घेणार कंटाळून मी विचारले मी शेवटी कंटाळून विचारले शेवटी मी नऊ वर्षापासून लावलेल्या स्वप्नाची रोपटी आता कधी वाढायची त्यांनी विचारले पत्रकारांची ताबडतोब ट्रिप कधी काढायची आजूबाजूला सगळे मद्यपी बघत आम्ही धाब्यावरून निघत होतो सत्तेची नशा करते किती बेधुंद हे त्यांच्या डोळ्यात बघत होतो अतिशय सुंदर कविता आहे मला वाटलं मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावे हे महाराष्ट्रात चाललेलं नाटक आहे बावनकुळे साहेब पुन्हा मीडियाला म्हणतात तुम्ही अफवा पसरू नका म्हणजे तुम्ही त्यांना चुकीच समजून घेऊ नका आता त्याच्यापेक्षा ताई स्पष्ट काय ईश्वर करो माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ येऊ नये काय ती वेळ येत आहे का हा मोठा प्रश्न तुमच्या समोरासमोर सोडून जातोय आज इतकंच उद्या येतो काही विषयासोबत तुम्हाला नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र